पनवेल शहर भाजप चिटणीस तथा जय मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किस्मतराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पनवेल शहर भाजप चिटणीस तथा जय मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किस्मतराव यांच्या वाढदिवसानिमित्त सुमनशील नेत्रालय पनवेल येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या वेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, उद्योजक तुकाराम शेठ दुधे, शेखर मंजुळे, प्रतीक चौधरी, गणेश मंजुळे, दीप्ती खिस्मतराव, हितेश चौधरी, अभिषेक खिस्मतराव, आदित्य डिंगोरकर, मनोज परदेशी, सुमित झुंजारराव, रामा मोरबाळे, संदीप पाटील, जयेश कल्याणकर, आदित्य डिंगोरकर, शेखर मंजुळे, मनीष शहा आदींच्या उपस्थितीत केक कापून मयुरेश किस्मतराव यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. दरवर्षी जय मल्हार मित्र मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. आजही नेत्र शिबिर उपक्रमामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना, आभा कार्ड, त्वरित आपले हेल्थ कार्ड काढून देणे, अत्याधुनिक मशीनने संपूर्ण नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू तपासणी, लेसिक लेझर तपासणी, फक्त लेन्सच्या किमतीत फोको पद्धतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मेडिकल फिटनेस तपासणी, लहान मुलांची नेत्र तपासणी, मधुमेह रुग्णांच्या मागच्या पडद्याच्या अत्याधुनिक मशीनने तात्काळ फोटो व तपासणी, 50% सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया, मोफत औषध वाटप, अत्यंत माफक दरात चष्मे वाटप आदी उपक्रम यावेळी राबविण्यात आले. या उपक्रमाला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.